विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. मित्रो एक बदल आपण सत्तर वर्षानंतर का होईल या देशातल्या उपेक्षित समूहात या देशातल्या वंचित समूहात जाणीव झाली की आपल्याला वापरल्या जात आणि वापरून आपण जिथे आहोत तिथेच या ठिकाणी ठेवू. आपल्याला पुढे काय जाऊ देत नाही. तेव्हा जो एल्गार पंढरपूरमध्ये धनगरांनी सुरुवात केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं इथल्या असणाऱ्या आरोपीदार बरोतेदाराला आम्ही बरोबर घेऊ, महाराष्ट्राची सत्ता आम्हीच आपल्या हातामध्ये घेऊ, हा जो एल्गार सुरुवात केला त्याचं असणार एक फळ आहे हे आपण असणारा लक्षात. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातम्या पसरवल्याला भांडणं लावण्याचा कारभार झाला. त्या पंढरपूरच्या असणाऱ्या एल्गार परिषदेमध्ये धनगरांनी भूमिका मांडली की आम्ही आता आमचं आंदोलन थांबतोय, मागण्या आम्ही थांबू, आम्ही मोर्चे काढणार नाहीत, आम्ही मागण्या मागणार नाही, आम्ही पहिल्यांदा सत्तेवरती जाऊ, इतरांना सत्तेमध्ये घेऊन जाऊ. आणि सत्तर वर्ष ज्यांची भांडणं लावण्यात आलेली आहे, सत्तर वर्ष ज्यांची भांडणं लावण्यात आलेली आहे त्यांच्या बरोबरीने आम्ही बसू, मारो भांडू पण आमचे प्रश्न आम्हीच सोडवू ही भूमिका घेतात. आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये सांगण्यात आले की आदिवासींचे आरक्षण काढून घेऊन धनगरांना देण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी निघाली. मी इथल्या वर्तमानपत्रांना सांगतो आपण जसं छापता आम्ही माईकवरनं बोलत असतो तेही लोकांच्या लक्षात येत असतं. आम्ही जे बोलत असतो ते माईकवरनं सुद्धा लोकांच्या लक्षात येत असतं. त्याच्यामुळे तुम्ही खोटं छापताय हे पहिल्यांदा लक्षात. हा खेळ अजून होईल. हा खेळ मोठा होईल. जे घडलं नाही ते आपण घडवायला निघालो. धर्माच्या नावाने बीजेपी आरएसएस आली पण सवर्णांच्या पलीकडे गेली नाही अशी असणारी परिस्थिती. हिंदू म्हणून मतदान मागतात पण दिवाराला असताना मतदान उमेदवारी देत नाही. चंद्रपूर सारख्या मतदारसंघामध्ये माळ्याला उमेदवारी त्या ठिकाणी देत नाही. संजय हेडाव सारखे असणारे हालबा यांना सुद्धा उमेदवारी मिळत. 10-12% इथला असणारा धनगर आहे त्यालाही असणारा उमेदवारी नाही. तुम्ही धर्माच्या नावाने आम्हाला मतदान करा पण उमेदवारी तुम्ही मागू नका, सत्तेमधली हिस्सेदारी मागू नका. आपण आपल्या पायरीनेच राहा हा इनडायरेक्ट संदेश इथल्या धर्मवादी जातीवादी संघटना देत आहेत हे आपण लक्षात. काँग्रेसवाल्यांकडे मी मागितलं काय, अरे ज्या मतदारसंघामध्ये तुमच्याकडे उमेदवार नाही, ज्या मतदारसंघामध्ये तुमच्याकडे उमेदवार नाही, मागच्या 3 लोकसभेमध्ये तुम्ही हारलेला आहात ते मतदारसंघ त्याच्यापैकी 12 द्या. आज 48 पैकी
42 खासदार सेना विजित होती। त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सेना बीजेपीकडेच 32 होत, 48 पैकी 32 आपण काढले तर त्याच्यामध्ये राहतात। त्याच्या अगोदरचा आकडा देत नाही, तुमच्याकडे उमेदवार नाही, 3 वेळा तुम्ही हारलेला आहात, असे मतदारसंघ सुद्धा ज्यांना मित्र करून मागताय, सेक्युलर शक्तीने एकत्र करायला मागताय, त्यांच्या बरोबरीने असं तुम्ही द्यायला तयार नाही आहात। आम्ही अकोला सोडतो, काँग्रेस वाल्याला म्हणतो अकोला मी तुम्हाला दान देऊन टाकतो। तुम्हाला दान देऊन टाकला, लढा पण जिंकून दाखव। काका त्यावेळेस हरिभाऊ भरे आहेत, अकोल्यातलेच आहेत, माया बरोबरचेच आहेत, त्यांनाही माहिती आहे की 84-85 निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी हेच काँग्रेसवाले स्वतःच्या सदऱ्याचा पदर करत बीजेपीकडे भिकेची मागणी करायला लागले। किंवा आमच्या झोळीमध्ये मतदान टाका नाही तर हा निवडून येईल, नाही तर कालचा पोरगा निवडून येईल आणि अख्ख्या देशाला आग लावेल। बीजेपी वाल्यांची आणि काँग्रेस वाल्यांची त्या मतदारसंघातली युती संपलेलीच नाही, हेही लक्षात, संपलेली नाही। मला आता इथे म्हणतात पकार साहेब तुम्ही तुमचं बघा ना, इतरांचं कशाला बघताय? मी म्हटलं माझा आजा एवढा मोठा आहे आणि मी त्याचा नातू आहे, मी खासदार राहिलो काय नाही राहिलो काय, मी खासदार राहिलो काय नाही राहिलो काय तुम्ही मला विचारायला निश्चितपणे या। त्याच्यामुळे म्हटलं मी जर खासदार होईन तर या सगळ्यांना घेऊनच खासदार होईन, एवढं लक्षात। आणि म्हणून मित्रो की ही आपली एक जबाबदारी आहे की पुन्हा धर्मांध शक्ती या देशाच्या लोकशाहीला, या देशाच्या घटनेला, या देशाच्या बंधुभावाला आणि या देशामधल्या स्वातंत्र्याला चॅलेंज कधी करणार नाही याची दक्षता आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। मग तो माळी असेल, कुंडी असेल, सोनार असेल, सुतार असेल, लोहार असेल, धीवर असेल, कायकाडी असेल, मालदारुंडी असेल, बौद्ध असेल, या सगळ्यांना दक्षता घ्यावी लागेल। लोकशाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपले अधिकार शाबूत आहेत हे असताना लक्षात, आणि लोकशाही शाबूत ठेवायची असेल तर या देशाची घटना ही राहिलीच पाहिजे ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो। आणि ही घटना राहिली पाहिजे अशी भूमिका जर घ्यायची असेल तर एका जातीचं राज्य येऊन चालणार नाही, एका जातीचं राज्य येऊन चालणार नाही। ही लोकशाही सर्वांच्या दारामध्ये पोहोचली, ही लोकशाही सर्वांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, आणि ती पोहोचवायची असेल हा जो वंचित समूह आहे या वंचित समूहाला राजकीय पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे, त्याच्यापैकी कोण निवडून येईल हा मतदारच त्या ठिकाणी। आणि म्हणून मित्रो
उमेदवारीच्या स्वरूपामध्ये उद्या एखादा शिंपी समाजाचा उमेदवार आला तर वंचितांमध्ये ही चर्चा होता का म्हणे? वंचितांमध्ये ही चर्चा का चर्चा होता का म्हणे की हा तर शिंपी आहे? याची गावामध्ये घर किती? मतदारसंघामध्ये घर किती? हा निवडून कसा येईल? आपली जबाबदारी आहे की ही चर्चा होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली. ही चर्चा झाली की तो फुले शाहू आंबेडकरवादी नाही हे असताना लक्षात घ्या. ही चर्चा जो कोणी करेल तो फुले शाहू आंबेडकरवादी नाही हे लक्षात घ्या, तो इथला मनुवादी आहे. तो मनुवादी आहे काय का मनुने सांगितले की इथली असणारी जात अस्तित्वात असली, त्या जातीची जाणीव ही अस्तित्वात असली पाहिजे. एका अर्थाने ही चर्चा करून आपण धर्मांध शक्तीच ताकद वाढवतो हे लक्षात घ्या. धर्मांध शक्तीतच आपण ताकद वाढवतोय आणि म्हणून उद्या या धर्मांध शक्तीची ताकद वाढणार नाही याची दक्षता आहे. आपण असं बघितलं पाहिजे की एखादा शिंपी आला तर माझी भूमिका झाली पाहिजे की हा वंचित आहे, मी वंचित आहे आणि माझं मत या वंचितालाच मी देणार आहे. इतकं झाली तर इतकं लोकशाही होईल. हे जर झालं नाही तर जे मनुवा द्यायला पाहिजे असमतेची व्यवस्था जी मनुवा द्यायला पाहिजे तिलाच आपण खतपाणी घालतोय. इथे वंचितांची भूमिका काय असली पाहिजे की माझ्या खाली कोणी नाही? वंचितांची भूमिका असली पाहिजे की माझ्या खाली कोणी नाही, माझ्या वरती कोणी नाही, माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही, आम्ही सगळे समान आहोत ही भूमिका आपली झाली पाहिजे. तर इथली लोकशाही आपण वाचवतो आणि मधुवाद्याचा हमला आपण मोडून काढतो हे लक्षात. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.